मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू झाले आहे. या अधिवेशनात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमुळे वायू प्रदूषण होत असल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले. या प्रश्नावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लेखी उत्तर दिले. त्यांनी तळोजा परिसरातील दुर्गंधीच्या तक्रारीच्या अनुषंगाने एकूण 13 उद्योगांवर कारवाई करण्यात आलेली आहे असे सांगितले. पनवेल महापालिका क्षेत्रातील नद्यांचे पूररेषा सर्वेक्षण आणि कॅन्सरग्रस्त महिलांना आणि मुलांना अर्थसहाय्य देण्याच्या विषयाला महासभेने मंजुरी दिली आहे. पनवेल महापालिकेची महासभा शुक्रवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ कविता चौतमल यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने झाली. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करून त्यांना महासभेने मंजुरी दिली. यावेळी आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर सीताताई पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. JNPT या भारतातील प्रमुख कंटेनर बंदर प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष स्वेच्छा निवृत्ती योजना 2021 सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 28 फेब्रुवारीला JNPTचे 439 कर्मचारी स्वच्छेने निवृत्त झाले. विशेष स्वेच्छा निवृत्ती स्वीकारलेल्या कर्मचाऱ्यांसाठी JNPT प्रशासनाने 21, 22, 23 आणि 28 फेब्रुवारी असे 4 दिवस निरोप समारंभ आयोजित केला होता. कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना JNPTचे अध्यक्ष संजय सेठी यांनी कर्मचाऱ्यांच्या अथक कार्याबद्दल JNPT प्रशासन सदैव आभारी राहील असे म्हटले. विशेष स्वेच्छा सेवानिवृत्ती योजनेअंतर्गत सेवानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक जमा झालेल्या रजांच्या समतुल्य रोख रक्कम, ग्रॅज्युएटी, पेन्शन, कम्युटेशन आणि वैद्यकीय लाभांसह अनुग्रह राशीचे सर्वसमावेशक पॅकेज देण्यात आले. उरण नगर परिषदेकडून निसर्ग आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याअंतर्गत कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅसच्या वीज निर्मिती प्रकल्पातील विजेचा वापर करून ई बाईकसाठी चार्जिंग केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या चार्जिंग केंद्राचा फायदा उरणमधील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन नगर परिषदेने केले आहे. या उपक्रमामुळे उरणमधील नागरिकांचा ई चार्जिंगचा प्रश्न सुटणार आहे. उरण शहराची पर्यावरणपूरककडे वाटचाल सुरू आहे, त्यामुळे बायोगॅसवर निर्माण होणाऱ्या विजेपासून ई चार्जिंग स्टेशन केंद्र निर्मिती करण्यात आली आहे अशी माहिती उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली आहे. JNPT रस्त्यावर चिरले गावाजवळ 40 फूट लांबीचा कंटेनर उलटला आहे. हा कंटेनर दस्तान फाटा ते गव्हाण फाटा या उड्डाणपुलाचं काम चालू असलेल्या ठिकाणी 50 फूट खाली उलटला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या अपघातामुळे ट्रेलर चालकाचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. कर्नाळा अभयारण्यातून वेगाने प्रवास करणाऱ्या वाहनांवर रोड सेफ्टी व्हेईकल माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. यासाठी RTO ने विशेष उपाययोजना सुरू केली आहे. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालक सुसाट वेगाने गाड्या चालवत असतात, त्यामुळे अनेकदा अपघात घडून निष्पाप जीव बळी पडतात. त्यावर उपाय म्हणून परिवहन विभागाने RTO साठी रोड सेफ्टी व्हेईकल उपलब्ध करून दिले आहे. या व्हेईकलच्या माध्यमातून सुसाट धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. महामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांनी ठरवून दिलेल्या नियंत्रित वेगमर्यादा ओलांडल्यास त्यांना 2000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तळोजा येथे राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस राजस्थानमधील 12 जिल्हा येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तळोजा परिसरात राहणारी एका 15 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अरविंद मेघवाल यांनी तिला राजस्थानमधील 12 जिल्ह्यातील भागात पळवून नेल्याचं समजलं. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून आरोपीला मुलीसह ताब्यात घेतलं आहे. DJED फाउंडेशनच्या माध्यमातून गिरेवाडी, उंबरवाडी, देवपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं आहे.
फाउंडेशनच्या वतीने पोशीर चिंचवाडी येथे निसर्गपूरक उपक्रम राबवले जात आहेत. प्रशिक्षण शिबिर, खेळ तसेच मनोरंजनात्मक असे अनेक उपक्रम फाउंडेशनच्या वतीने राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गिरेवाडी जिल्हा परिषद शाळेचे उपनिरीक्षक वसंत ढोले यांच्या मागणीनुसार DJED फाउंडेशनचे प्रमुख दिलीप जैन यांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं. यामध्ये 1 ते 8 एकूण 130 विद्यार्थ्यांना दप्तर आणि पुस्तके देण्यात आली. चिंद्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमला एकनाथ देशेकर यांच्या गावातील सांडपाण्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प लवकरच कार्यरत होणार आहे. या प्रकल्पामुळे गावातील साथीच्या रोगांना आळा बसणार आहे. सांडपाण्यामुळे सर्वत्र पाणी पसरत असून डासांचा उपद्रव वाढल्याने साथीच्या रोगाचे प्रमाण वाढले होते. या सर्वांवर कायमचा उपाय म्हणून सरपंच कमला देशेकर यांनी गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत करण्याचा संकल्प करून तो ग्रामपंचायतीच्या आर्थिक निधीतून साकारण्यासाठी पुढाकार घेतला. गावात जेथे सांडपाणी जमा होते त्या ठिकाणी टाक्या बसवण्यात आल्या आहेत. या टाक्यांमध्ये जमा होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे सांडपाण्याच्या समस्येचा विषय कायमचा सुटणार आहे. आग लागण्याची घटना घडली की सर्वप्रथम अग्निशमन दलाला पाचारण केले जाते. मात्र अनेक वेळा काही कारणास्तव अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला तर मोठा अनर्थ घडू शकतो. म्हणून या आगीच्या अग्निशमक उपकरणे कशी वापरावी, आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घ्यावी यासंबंधी कर्जत नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने शहरात ठिकठिकाणी मार्गदर्शन आणि जनजागृती करून प्रात्यक्षिके दाखवली. आग विझवण्यासाठी कसा प्रयत्न केला पाहिजे याबाबत कर्जत नगर परिषद अग्निशमन दलाचे प्रदीप हिरे, मारुती रोकडे, दत्तात्रय म्हस्के, दिनेश हिरे यांनी मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून गाजला. OBCंच्या राजकीय आरक्षणाला पुन्हा एकदा धक्का बसल्याने भारतीय जनता पार्टीने ठाकरे सरकारला घेरले. OBC आरक्षणाबाबत राज्य सरकारवर काही मोठ्या लोकांचा दबाव आहे असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मध्य प्रदेशाप्रमाणेच राज्य सरकारने कायद्यात बदल करावा, आम्ही पाठिंबा देऊ असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान OBC आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही सगळ्यांची भूमिका असल्याने OBC समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मध्य प्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडणार आहे. क्षुल्लक कारणावरून पत्नीची हत्या करून पसार झालेल्या पतीला मुरुड पोलिसांनी अटक केली. आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असून त्याला 5 पोलीस कोठडी सुनावली आहे. जेवण बनवले नाही म्हणून आरोपी उमेश रमेश वाघमारे याने 27 पत्नीचा गळा दाबून हत्या केली होती. तेव्हापासून तो फरार होता. त्याला पकडण्यासाठी मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन गवारे यांनी विशेष पथक तयार केले होते. या पथकाने राजपुरी डोंगरावरील जंगलात शोध घेऊन उमेश वाघमारे याला गुरुवारी बेड्या ठोकल्या. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अलिबाग तालुक्यातील JSM महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ साक्षी पाटील, प्राचार्य डॉ अनिल पाटील, परीक्षा विभाग प्रमुख प्राध्यापक KB चौगुले, आशुतोष मेहेंदळे, उपप्राचार्य डॉ नीळकंठ शेरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांची वीज बिल माफी करावीत. 2 FRP देण्याचा निर्णय रद्द करून 1 FRP द्यावी. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान द्यावे अशा विविध मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला विधिमंडळात भाग पाडू असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भाजप प्रदेश किसान मोर्चाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी मोर्चा काढला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ अनिल बोंडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्यासह अनेक मान्यवर या मोर्चात सहभागी झाले होते.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ डॉक्टर डी वाय पाटील रक्तपेढीच्या सहकार्याने शुक्रवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन महापौर डॉक्टर कविता चौतमल यांच्या हस्ते झालं. तर या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत रक्तदान केलेल्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं. या शिबिरामध्ये 111 विद्यार्थी आणि शिक्षकांनी रक्तदान केलं. यावेळी उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.